ओबीसींचं राजकीय आरक्षण अडचणीमध्ये आहे, राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे। मुंबई महापालिकेसह राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या बुधवारच्या निकालानंतरही लांबणीवरती पडाव्यात, यासाठी राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। राज्य सरकारनं 11 मार्च 2022 रोजी कायद्याची अधिसूचना काढून प्रभाग रचनेचे अधिकार स्वतःकडे घेतले होते। ओबीसी आरक्षण नाही तर निवडणुका नाहीत अशी भूमिका सरकारनं घेतली होती। विरोधी पक्ष भाजपनंही त्यास समर्थन दिलं होतं, मात्र बुधवारच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानं राज्य सरकारला मोठा धक्का बसलाय। आपले प्रतिनिधी प्रशांत गोडसे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। प्रशांत, मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे, या बैठकीमध्ये काय चर्चा होऊ शकते? गायत्री, सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावर निकाल दिला, त्यामध्ये म्हटलंय की 2 आठवड्यामध्ये ज्या निवडणुका आहेत त्या त्यांनी त्याचा कार्यक्रम जाहीर करावा अशा पद्धतीच्या अधिसूचना त्यांनी ज्या निवडणूक आगल्या दिल्या, त्यामुळे निश्चितच कुठेतरी आता ओबीसी आरक्षणासंदर्भातचा प्रश्न उपस्थित झालाय। कारण आपण जर बघितलं तर 11 मार्च 2022 रोजी राज्य सरकारकडनं एक विधेयक पास करण्यात आलं, त्यामध्ये जे अधिकार आहे ते राज्य सरकारकडे घेण्यात आले, त्यानुसार राज्य सरकार त्या निवडणुका जाहीर करणार होतं। मात्र ज्या पद्धतीने काल सुप्रीम कोर्टात या सुनावणी झाली यावरती आरक्षणासंदर्भामध्ये, त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारलंय आणि येत्या 2 आठवड्यामध्ये निवडणुका घ्या अशा पद्धतीने आदेश काढलेला, म्हणजे निर्णय दिलाय। आणि त्याच अनुषंगाने ही महत्वपूर्ण बैठक वर्षा बनवणार आहे। बैठक असणार। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।